तुमच्या सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण काही विशिष्ट स्थितीमधील चौकोनाची रचना करायला शिकणार आहोत. आत्तापर्यंत आपण एका चौकोनाची रचना शिकलो जेव्हा चार बाजू आणि एका कर्णाची लांबी दिलेली असेल, तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी दिलेली असेल, दोन संलग्न बाजू आणि तीन कोनांचे माप दिलेले असेल, तीन बाजू आणि त्यांच्यामधील दोन कोनांचे माप दिलेले असेल. जसे की तुम्हाला मागील व्हिडिओपासून माहीत आहे की चौकोन रचनेसाठी पाच मापांची आवश्यकता असते, परंतु आपण काही विशेष परिस्थितीमध्ये पाच पेक्षा कमी मापांमध्ये चौकोन काढू शकतो. चला यावर चर्चा करूया. समजा आपल्याला एक आयत ए बी सी डी काढायचा आहे ज्याच्या संलग्न बाजू 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर आहे. काय तुम्ही फक्त दोन मापांचा उपयोग करून आयत ए बी सी डी काढू शकता का? शाबास, ए बी सी डी ची रचना शक्य आहे. एका आयतामध्ये सम्मुख बाजूंचे माप समान आणि सर्व कोन 90 अंशाचे असतात, तर असे आपल्याला 8 मापे म्हणजे 4 बाजू आणि 4 कोन यांचे माप मिळते, ज्यामुळे आपण आयत ए बी सी डी काढू शकतो. चला आणखी एक स्थिती पाहूयात. शिखाला आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी एक बर्थडे कार्ड बनवण्याची इच्छा आहे, ज्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या एका चौरसाकार स्टिकरच्या कर्णाची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तुम्ही स्टिकर बनवायला शिखाला मदत करू शकता का? शिखाला एक असा चौरस हवा आहे ज्याच्या कर्णाची लांबी 5 सेंटीमीटर असेल. तर या चौरसाच्या कर्णाची वैशिष्ट्ये काही अशा प्रकारे लिहूया. चौरसामध्ये दोन्ही कर्णाचे माप समान असते. चौरसाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. समजा ए बी सी डी चौरस आहे आणि कर्ण ए सी बरोबर 5 सेंटीमीटर. जसे की आपल्याला माहित आहे चौरसामध्ये दोन्ही कर्ण समान असतात, त्यामुळे ए सी आणि बी डी समान लांबीचे आहेत आणि चौरसाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात, म्हणजे हे सर्व कोन 90 अंशा समान असतील. कर्ण ए सी बरोबर 5 सेंटीमीटर काढा, कारण दोन्ही कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात, त्यामुळे ए सी चा लंब दुभाजक काढा जो त्याला बिंदू ओ मध्ये छेदेल. ओ ला केंद्र मानून आणि बी डी ला अर्ध्या समान म्हणजे 2.5 सेंटीमीटर मापाची त्रिज्या घेऊन ए सी वर बनलेल्या लंब दुभाजकाच्या दोन्ही बाजूला कंस काढूया जो की त्याला बिंदू बी आणि बिंदू डी मध्ये छेदत असेल. अशा प्रकारे आपल्याला कर्ण बी डी बरोबर 5 सेंटीमीटर मिळतो. बिंदू ए बी, बिंदू बी सी, बिंदू सी डी, बिंदू डी ए ला एकमेकांशी जोडा. अशा प्रकारे आपल्याला चौरस ए बी सी डी मिळतो, ज्याची पुष्टी तुम्ही पट्टी आणि कोन मापकाच्या मदतीने करू शकता. तुम्हाला याच्या सर्व बाजूचे माप समान आणि सर्व कोन 90 अंशाचे मिळतील. तर अशा प्रकारे आपण अनेक वेळा चौकोन 5 पेक्षा कमी मापांनी सुद्धा काढू शकतो. आज या व्हिडिओमध्ये आपण चौकोनाच्या काही विशिष्ट स्थितीमधील रचना शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत.